हेलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो। आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 5 ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स। आणि आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 23। मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअरही करा। चला मित्रांनो सुरुवात करूया चॅप्टर नंबर 5 ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स। त्यामध्ये मित्रांनो आपलं चालू आहे प्रॅक्टिस सेट 23। त्याला आपण सुरुवात करत आहोत। काय बघा, तो राईट 3 रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन द 2 गिव्हन नंबर्स। आता मित्रांनो मधला नंबर शोधायचे, 3 नंबर शोधायचे। फॉर एक्झाम्पल फ्रेंड्स, तुम्ही नॅचरल नंबर्स असतील किंवा इंटीजर असतील त्याच्या मधला नंबर तुम्हाला शोधायला लावला तर तुम्ही कसं करणार। समजा हा एक 2 आहे आणि ते 6 आहे, तर याच्यामधले नंबर कोणते असणार? तुम्हाला ते सर्च काढता येतात, 2, 3, 4, 5, 6 तो असा असेल, नाही का? हे 3 नंबर असतील, 2, 3, 4 इथे असेल, तर या 2 आणि 4 मध्ये कोणता नंबर असेल? तर 3 असेल। हे आपल्याला सहज कळतं, नाही का? पण हे नेमकं कसं केलंय बघा। समजा 2 आणि 4 मध्ये मधला नंबर कोणता आहे, तर 2 आणि 4ची जर बेरीज केली, या दोन संख्यांची बेरीज केली 2 अधिक 4, तर बरोबर काय मिळेल? 6 मिळेल। आणि त्याला जर 2 ने भागितलं मित्रांनो तर 3 मिळतो, म्हणजे तो मधला नंबर मिळतो। म्हणजेच काय, 2 संख्यांच्या मधली संख्या मिळवायची असेल तर त्यांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं। हे आपण पूर्णांक संख्यांमध्ये करू शकतो, तसंच म्हणजे इंटीजर्समध्ये करू शकतो, तसंच रॅशनल नंबरमध्येही करू शकतो। आता हे आहेत रॅशनल नंबर। आता याच्या मधल्या संख्या मिळवायच्यात म्हणजे काय करायचं आहे, तर या दोघांची बेरीज करायची आणि डिवाइड करायचं 2 ने। कसं होणार बघा, या दो हे 2 नंबर्स आहेत रॅशनल नंबर, 2/7 + 6/7 यांची आपण बेरीज केली आणि डिव्हायडेड बाय 2 करणार, 2 ने भागणार। 2 ने भागणार म्हणजेच काय मित्रांनो, 1/2 ने गुणणार। 1/2 केलं म्हणजेच काय, भागितलंच, नाही का? मग अशा पद्धतीने हे जर सोडवलं तर हा जो नंबर मिळेल ना, तो या 2 नंबरच्या मधला नंबर असेल, बिटवीन नंबर असेल। चला सॉल्व करूया, 1/2 × आता फ्रेंड्स हे झाले ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर आपण शिकलो आहोत। जर 7/7 बरोबर असेल, म्हणजे सारखा डिनॉमिनेटर असेल, तो आपण एकदा लिहितो आणि यांची काय करतो, तर बेरीज करतो, ऍडिशन करतो, ओके। तो या पद्धतीने मिळेल 1/2 × 2+6 होतात 8, 8/7। आणि मित्रांनो याला जर आपण भागितलं, 2 1 2, 2 4 8, सो 4/7। याचा अर्थ काय, तर 2/7 and 6/7 मधला नंबर आहे 4/7, ओके फ्रेंड्स। हा जो यांच्यामधला नंबर आला, हे तुमच्या लक्षात आलं असेल। मी बघा इथे लिहितो 2/7 आणि हा 6/7, याच्यामधला नंबर कोणता आला, तर 4/7। पण आपल्याला काढायचे आहेत नंबर 3 नंबर काढायचे आहेत, राईट 3 रॅशनल नंबर्स। मग मित्रांनो आता या दोघांमधला जरी काढला तर तो यांच्यामधलाच येणार आहे, किंवा या दोघांमधला काढला तरी तो यांच्यामधलाच येणार आहे, मग आपण या दोघांमधला नंबर काढू। मग त्या करण्यासाठी काय करावं लागेल, तर या दोघांची बेरीज करावं लागेल, या 2 रॅशनल नंबरची, 2/7 + 4/7, आणि याला डिवाइड करणार 2 ने, म्हणजे मल्टिप्लाय करणार 1/2 ने, त्याच्या रेसिप्रोकलने 1/2 × आता मित्रांनो हा 7/7 आहे, तो लिहून टाका। 2 + 4 किती होतात, तर ते होतात फ्रेंड्स 6, त्यामुळे तोही लिहून टाका 1/2 × 6/7। तर मित्रांनो हा किती, 2 1 2, 2 3 7, सो 2 3 6, सो फ्रेंड्स 3/7 म्हणजे हा नंबर आपल्याला मिळाला। त्याचप्रमाणे आता मित्रांनो 3/7 सुद्धा आपल्याला इथला नंबर मिळाला आहे, तो सुद्धा या दोघांच्या मध्येच आहे। आता या दोघांच्या मधला मिळूया, म्हणजेच काय करणार, 1/2 आणि या दोघांची बेरीज करूया, 4/7 + 6/7 काय मिळतं बघा, 1/2 हा एकच झाली ना, 7 यांची बेरीज करणार 4 + 6, मग मित्रांनो काय मिळते, 1/2 × 4 + 6 होतं 10, 10/7, भाग देऊन टाका 2 1 2, 2 5 10, सो 5/7 म्हणजेच 2/7 आणि 6/7 मधले नंबर आहेत 4/7, 3/7 and 5/7 आर द नंबर्स लाईक बिटवीन दीज 2 रॅशनल नंबर्स, ओके फ्रेंड्स। आय होप तुम्हाला ते कळालं असेल। आता मित्रांनो 4/5 आणि 2/3 हे आपल्याला करायचे, इथे आपल्याला तेच करावं लागेल, या दोघांची बेरीज करणार 4/5 + 2/3 × डिवाइड बाय 2 मीन्स 1/2 ने मल्टिप्लाय करून टाका 1/2। आता फ्रेंड्स इथे मात्र डिनॉमिनेटर जो आहे तो सेम नाही आहे, त्यामुळे आपण काय करणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया। 15 याचा जो आहे एलसीएम येणार आहे, 3 4 12 केलं तरी चालेल, 5 2 10 आणि खाली येणार 5 3 15, 1/2 12 + 10 = 22 / 15, 2 1 2 1 = 11 15
11 बाय 15 नाही का, हा जो नंबर आहे तो यांच्या दोघांच्या मध्ये असणार आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट. आता मित्रांनो हा आला आहे यांच्यामधला नंबर. आता या दोघांमधला नंबर आपण शोधू शकतो नाही का, म्हणजे हा एक नंबर घेणार आणि हा नंबर घेणार, त्याच्यामधला नंबर काय येईल बघा. मग 4 बाय 5 हा होताच, आणि नंतर घेतला आपण 11 बाय 15, जो नंबर येतो ना तो घ्यायचा मित्रांनो, आणि त्याला मल्टीप्लाय करणार पुन्हा 1 बाय 2 ने. ठीक, रेश मारून घेतो. ओके, 1 बाय 2. आता फ्रेंड्स इथे 15 आहे, इथे 5 वेगळा आहे. हा 15 होऊ शकतो 3 ने मल्टीप्लाय केलं तर, मात्र इथे वरतीही 3 ने मल्टीप्लाय करावं लागेल. मग डायरेक्टली तो 4 3 जा 12, 3 ने मल्टीप्लाय केलं वरती, खालीही करावं लागेल, त्यामुळे 15 झाला 11 बाय 15, 1 बाय 2. आता मित्रांनो 15 15 तर सेम आहे, तो एकदा लिहा आणि इथे लिहा 12 प्लस 11, सो 1 बाय 2. आणि 12 प्लस 11 होतात मित्रांनो 23 डिवायडेड बाय 15, म्हणजेच काय मिळालं मित्रांनो 1 इंटू 23 23, आणि 2 इंटू 15 30. तर मित्रांनो हा जो नंबर आहे 23 बाय 30, तो सुद्धा या दोन नंबरच्या मध्ये. आता हा नंबर घ्यायचा आणि शेवटचा नंबर घेऊया, कोणतेही घेतले तरी चालतील, 1 बाय 2 इंटू 2 बाय 3, किंवा हा जरी घेतला तरी चालेल, घेऊन टाका 2 बाय 3 प्लस 11 बाय 15. लक्षात घ्या मित्रांनो, जो मधला नंबर येतो ना तो आणि कोणती एक नंबर घेतला, हा घेतला तरीही चालेल. नंबर वेगवेगळे असू शकतील परंतु त्या दरम्यानचे ते असतील, त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे उत्तर सुद्धा येऊ शकतं. 1 बाय 2. आता फ्रेंड्स ते 15 हवा आहे, म्हणजे 5 ने मल्टीप्लाय करावं लागेल, 5 3 15 होतील, कारण की डिनॉमिनेटर सेम करावा लागतो, नेहमी लक्षात ठेवा. त्याला 5 ने मल्टीप्लाय करायचं, म्हणजे वरतीही 5 ने मल्टीप्लाय करायचं आहे, तर 5 2 जा 10 होतील, आणि ते 5 3 जा 15, डिनॉमिनेटर सेम झाला, हा आहे 11 बाय 15. सो फ्रेंड्स 1 बाय 2, 15 15 सेम आहे, तो एकदा लिहिणार, आणि 10 प्लस 11 होतात, किंवा एकदा असं लिहा, आणि मग इकडे पुढच्या स्टेपला 1 बाय 2 इंटू 10 प्लस, म्हणजे 21 झाले, आणि हा 15 मल्टीप्लाय करून टाका, 21 1 जा 21, आणि 15 2 जा 30. सो फ्रेंड्स 11 बाय 15, 23 बाय 30, अँड 21 बाय 30 आर द नंबर्स बिटवीन 4 बाय 5 अँड 2 बाय 3. ओके फ्रेंड्स, मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कळाली आहे नेमकं काय करायचं, त्यापेक्षाही एक सोपी पद्धत मी तुम्हाला आता या पुढच्या गणितांमध्ये सांगणार आहे, ती बघा ती काय आहे. या दोन नंबरमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर थोडक्यात बिटवीन नंबर्स काढायचे. तर काय करायचं, एलसीएम काढून एलसीएम याचं किती येईल, 15 येईल. आता बघा मित्रांनो मी पहिला नंबर लिहितोय -2 बाय 3. ओके, आता या दोघांचा एलसीएम 15 येणार आहे, त्यामुळे मी इथे 5 ने मल्टीप्लाय करणार, -2 इंटू इथे 5, आणि -3 इंटू 5 काय झालं बघा, -10 बाय 15. लक्षात घ्या मित्रांनो, -2 बाय 3 ची व्हॅल्यू ही सुद्धा असते, म्हणजे हा नंबर आणि हा नंबर सेम आहे. तसंच 4 बाय 5 साठी वेगळी पद्धत आहे मित्रांनो, ही वेगळी लक्षात घ्या, सोपी आहे खूप. 4 बाय 5 याचा पण बेस 15 करायचा, म्हणजे 3 ने मल्टीप्लाय करावं लागेल वरती आपल्याला, पण 3 ने करावं लागेल, म्हणजे इथे 3 आणि इथे सुद्धा 3, म्हणजे काय मिळालं मित्रांनो 12 बाय 15. ओके, न्यू मेथड आहे मित्रांनो, तुमच्या पुस्तकात पण नाही आहे, पण नीट लक्षात घ्या, इझी आहे खूप. आता फ्रेंड्स -10 बाय 15 झाला, हा 12 बाय 15 झाला, म्हणजे -2 बाय 3 ची व्हॅल्यू आपण ही लिहू शकतो, -10 बाय 15, आणि 4 बाय 5 ची व्हॅल्यू आपण 12 बाय 15 लिहू शकतो. मग हे दोन्ही सेम आहेत, तर यांच्यामधले नंबर सुद्धा सेमच असणार आहेत. मग मित्रांनो काय करणार, ज्यावेळेस बेस सेम असेल त्यावेळेस करायचं आहे, किंवा बेस सेम करून घ्यायचे आहेत. मग आता मित्रांनो -10 तुम्हाला माहिती आहे, 12 तुम्हाला माहिती आहे, आता याच्यात मधले नंबर्स तुम्हाला सर्च काढता येतील, कोणतेही 3 नंबर सांगू शकता तुम्ही. आता मित्रांनो 5 जर बघितला तो या दोघांच्या मध्येच आहे, 6 म्हटला तो सुद्धा या दोघांच्या मध्ये, इकडे मी समजा 3 -3 म्हटला तो सुद्धा या दोघांच्या मध्येच आहे, -10 आणि 12, -10 आणि 12 यांच्यामध्ये बरेच नंबर आहेत. कोणकोणते नंबर बघा, -9 -8 -7 6 5 0 1 2 3 4 11 पर्यंत, नाही का. मग कोणतेही तुम्हाला जे पटतील यांच्यामधले ते नंबर घ्या, कोणतेही पुढे सोडवण्याची गरज नाही, ते नंबर घ्या. समजा 5 घेतला मी, तर मग इथे बेस 15 आहे तो लिहून टाका 5 बाय 15, नंतर 6 बाय 15 घेतला तरीही चालेल, नंतर 7 बाय 15 घेतला तरीही चालेल. हे जर नंबर आपल्याला सांगता येतील, हे नंबर्स या दोन नंबरच्या दरम्यान आहेत, लिहू शकतो आपण 5 बाय 15, 6 बाय 15 अँड 7 बाय 15 आर द नंबर्स बिटवीन -2 बाय 3 अँड 4 बाय 5. मित्रांनो ही एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला ती कळाली असेल, मात्र केव्हा, ज्यावेळेस त्यांचे
डिनॉमिनेटर जे ते सेम असतील, नसतील तर मग या पद्धतीने करून घ्यायचे. आता बघा पुढचं गणित त्याच पद्धतीने. हे तुम्हाला आपण मित्रांनो तुम्ही तर त्या पद्धतीने शिकणारच आहात, 1/2 इंटू दोघांची बेरीज करायची ते. परंतु इथे बघा 7/9 आहे आणि -5/9 आहे. इथे तर बेस सेम करण्याची गरज नाही, 9/9 दिलेला आहे. तर मित्रांनो -5 आणि 7 यांच्यामध्ये नंबर कोणते असतात तर तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला पुन्हा एकदा डिटेल सांगतो बघा. नंबर लाईन ही आहे, नंबर लाईन तर तुम्ही शिकलात, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नाही का. इथे 7 असणार, 6, 5, 4, 3, 2, 1 झाला. इकडे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे हे काय येणार, -1, -2, -3, -4, -5 हे सुरुवातीला सांगतो तुम्हाला, नंतर काही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकतो. म्हणजे -5 आणि 7 यांच्यामध्ये हे सगळे नंबर आहेत. मग हे आपल्याला कोणतेही मधले नंबर लिहायला सांगितलेत, मग ती एक मेथड आहे जी आपण पहिल्या दोन गणितांमध्ये शिकलो. परंतु हे जर लिहिलं तरी हे सुद्धा चुकीचं येणार नाही. तुम्ही त्या पद्धतीने सोडवा, पण ही पद्धत तुमच्या लक्षात आली पाहिजे. तर मित्रांनो आता कोणते नंबर कोणतेही तुम्ही घेऊ शकतात, मात्र बेस जो येतो 9 ठेवायचा. मग मी -3 घेतला, चालेल. -3/9 हा सुद्धा या दोघांमधला नंबर आहे. हा घेतला मी, -1/9 हा सुद्धा यांमधला नंबर आहे. समजा 2 घेतला, 2/9 हा सुद्धा आहे. 4/9 तुम्ही एवढ्यापैकी कोणतेही नंबर लिहिले तर ते या दोन नंबरच्या मध्ये असतील. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे शॉर्ट मध्ये सुद्धा लिहू शकतात, नाहीतर मग आपण मेथड ठरलीच आहे. काय करतो आपण, 1/2 करतो, नंतर दोघांची बेरीज करतो, 7/9 + -5/9 हे तर माहिती आहे आपल्याला तुम्हाला, 1/2. आता हा 9, आता 7 - 5 किती होतात मित्रांनो, ते होतात 2. हा 2 गेला म्हणजे आला 1/9. बघा मित्रांनो 1/9 सुद्धा इथे आलेला होता. हा जर आपण 1 घेतला तो इथे लिहिला तो नंबर सुद्धा याच्यामध्ये येतो, नाही का. हा मिडल नंबर असेल ना तर त्यावेळेस आपण ही पद्धत वापरू शकतो, अदरवाईज ही सुद्धा वापरू शकतो. आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचं आहे ते. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित त्याच पद्धतीचे बघा. -3/4, 5/4 इथे सुद्धा मित्रांनो -3 आणि 5 दरम्यान कोणकोणते नंबर आहेत तर -2 आहे -1 आहे 0 आहे 1, 2, 3, 4 या प्रत्येकाला जरी तुम्ही डिवायडेड बाय 4 केला तर ते सुद्धा हेच नंबर असतील. बघूया आपण या पद्धतीने जाऊया. 1/2 -3/4 + 5/4 काय मिळतोय, 1/2 बेस सेम आहे तो एकदा लिहिणार 4 आणि -3 + 5 किती होतात फ्रेंड्स, -3 + 5 ते होतात 2. म्हणजे काय मिळतंय बघा, -3 + 5 2 झाला, 2/4. तर फ्रेंड्स 2 गेला म्हणजेच काय मिळालं, 1/4. याच्यामध्ये 1 होता नाही का, मग हा 1/4 डायरेक्ट लिहिला तरीही चालला असता. ओके फ्रेंड्स, काय आय होप तुम्हाला कळलं काय सांगतोय मी. आता पुढे बघूया, कारण की थोडं वेगळं पण आपण शिकायचं आहे मित्रांनो. आता हा नंबर घेणार, या दोघांपैकी कोणता एक नंबर घेणार. समजा मित्रांनो मी 1/2 मल्टिप्लाय करून घेतला, हा नंबर आणि हा नंबर घेतो, 1/4 + 5/4 तर काय मिळेल मित्रांनो, 1/2 × 4 बेस सेम आहे तो एकदा लिहिणार, 1 + 5 तो इथे लिहिणार, 1/2 × 1 + 5 6 झाले, डिवायडेड बाय 4 झाले, 2 1 = 2, 2 3 = 6 म्हणजे मित्रांनो काय मिळाला, 3/4. बघा मित्रांनो इथून जरी काढला असता पण हा नंबर तरी सुद्धा तोच मिळतोय. अशा पद्धतीने मित्रांनो आता हा 3/4 मिळाला आहे तो घ्या आणि 5/4 घ्या, 1/2 × 3/4 + 5/4 यांचं मल्टिप्लिकेशन करा, 1/2 × 3/4 आहे मित्रांनो, हा 4 आहे, 4 + 3 + 5 झाले 8. तर मित्रांनो 2 1 = 2 बघा काय येतो इथे, 2 1 = 2 आणि 2 4 = 8 म्हणजे मिळाला 4/4. इथला आपण 4 घेऊ शकतो, 4/4 म्हणजे 1 लिहिला तरी चालेल. 1/4 3/4 4/4 आर द नंबर्स लाईक बिटवीन -3/4 and 5/4. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. पुढची गणित तुम्ही त्याच पद्धतीने करू शकतात. इथे तर अतिशय सोपं आहे बघा, 5/7 11/7 आहे म्हणजे तुम्ही 6/7 लिहा, 7/7 लिहा, 8/7 लिहा, 9/7 लिहा, 10/7 लिहा. याच नंबरमधले ते 3 नंबर असतील, मग तुम्ही बेरीज करा किंवा डायरेक्ट लिहिलं तरीही चालेल. आय होप तुम्हाला ते कळालं असेल मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर.